विघ्नार्था लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झालेलं आहे नेत्यांपासून तर अभिनेते आणि सर्वसामान्यांच्या घरी मातामध्ये जे आहेत ते गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या घरी देखील लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आपण बघू शकतो आत्ताच नुकतीच विधिवत प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाची केली के आहे गेले अनेक वर्षानुवर्ष बोंडे कुटुंबांच्या घरी जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पांची जी आहे ती प्राणप्रतिष्ठा होत असते आणि यावर्षी खास करून त्यांचा मुलगा अमेरिकेतनं आलेला आहे कुणाल बोंडे असतील सोबतच त्यांची पत्नी आयुषमा बोंडे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत उत्साहाचं वातावरण सध्या बोंडे कुटुंबामध्ये आहेत आपल्यासोबत खासदार आहेत डॉक्टर अनिल बोंडे सर काय सांगणार उत्साहाचं वातावरण दिसतंय आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे खरोखर आनंदाचा क्षण आहे गणपती बाप्पाचं आज आगमन झालं आणि माझा मुलगा कुणाल आणि सुन आयुषमा आणि डॉक्टर वसुधा हे सुद्धा आज इथं उपस्थित आहे अमेरिकेवरून तो आला आणि मी गणरायाला साखळं घालतो आहे की आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकोणसाठ लाख बहिणी त्यांना आन त्यांचा आनंद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाढवला आहे त्या सगळ्या बहिणींना आनंदात ठेव सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी लाडके आहेत त्या बहिणींची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि ही सुरक्षा करण्याकरता शासनाला बळ दे त्या बघिणीच्याही मनगटात बळ दे आणि असे जे दुर्बुद्धी वाले जे लोक आहेत अन्याय करणारे त्यांना गणरायाला साकडं आहे की सुबुद्धी दे शेतकऱ्यावर यावर्षी संकट आहे अतिवृष्टीचं सरकार धडपड करते आहे शेतकऱ्याला सावरण्याची मी गणरायाला साकडं घालतो आहे की सरकारला बळ दे आणि शेतकऱ्यावरचं संकट दूर कर तू विघ्नार्थ आहे शेतकऱ्याला सुख देण्याचं कार्य तुझ्या हातून आम्हाला अपेक्षित आहे मी गणरायाला साकडं घालतो की महाराष्ट्र हा अग्रेसर होऊ दे महाराष्ट्र हा सुखानी आणि समृद्धीनी परिपूर्ण असलेला शांतता प्रदेश असू दे मी गणरायाला साकडं घालतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जसं म्हणतात की भारत हा विश्वगुरू आहे आणि एक नंबरचा देश होणार आहे त्यासाठी आम्हा सगळ्या भारतीयांना सगळ्यांना शक्ती दे युक्ती दे बुद्धी दे आरोग्य दे आणि भारताला एक नंबरचा देश जगामध्ये होऊ दे तर आपण बघू शकतो आपल्यासोबत डॉक्टर वसुधाताई बोंडे आहेत ताई, ताई काय सांगणार उत्साहाचा वातावरण आज मुलगा आहे सून देखील या गणेशोत्सवाला आलेल्या आहेत थेट अमेरिकेवरनं कसं पाहा आ, आज खरोखरच अतिशय आनंदाचा हा क्षण आहे कारण माझा मुलगा आणि सून पण इथे आलेली आहे आणि खास करून माझ्या सुनेला सुद्धा हा गणपतीचा जो उत्सव होता तो बघायचा होता आणि त्याच्यामुळे सुद्धा ती त्या पूर्ण सुट्ट्या जमवून ॲडजस्ट करून इथे आलेले आहे आणि आज ह्या गणपतीचं इथे आगमन झालेलं आहे विघ्नहर्ता आपण जसं त्याला म्हणतो त्या विघ्नहर्ताची आपण प्रत्येक वेळेस कोणतंही कार्याचा शुभार शुभारंभ असेल तर त्याची पहिले पूजा करतो तर असं विघ्न हरण करणारा म्हणजे विघ्नाचं असेल तर ते दूर करणारा सगळ्या आमच्या माता भगिनी पण त्याची वाट बघत असतात आणि तो सण आज इथे आलेला आहे दहा दिवस अतिशय आनंदात जाणार आणि तसंही आपली हिंदू संस्कृतीचं आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने जतन केलं पाहिजे आणि भारतच असा देश आहे की ज्याच्यातली आपली ही भारतीय संस्कृती अतिशय जुनी संस्कृती आहे आणि तिथे हे सगळे वेगवेगळे सण अतिशय उत्साहाने साजरा केले जातात आणि त्याच्यामुळे आपली जी सांस्कृती आणि आपली जी परंपरा आहे ती आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा समजते आणि ती त्यांना समजली पाहिजे आणि त्यांनी ती पुढे नेली पाहिजे असं मला वाटतो या गण या, या गणपती आपण गर, गण गणपती उत्सवाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आपल्यासोबत डॉक्टर कुणाल बोंडे आहेत काय सांगणार तुम्ही दोघे देखील अमेरिकेवर नालात अमेरिकेतला गणेश उत्सव आणि आपल्या घरचा काय वाटतंय गणेश उत्सव माझ्या शाळेच्या दिवसांपासूनच माझा आवडता सण होता त्याच्यामुळे मला आपल्याकडे महाराष्ट्रात जसा गणेश उत्सव होतो तसा कुठेच नाही होत म्हणून मला यासाठी यायचंच होतं आणि सर्व सुखी राहाव आणि सर्वांची विघ्न हरव अशी एवढीच माझी गणपती बाप्पा समोर प्रार्थना सर्वजण सुखी झाली पाहिजेत सर्वांचं विघ्न गणपती बाप्पानं दूर केलं पाहिजे अशी प्रार्थना जी आहे ती बोंडे कुटुंबाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे केलेली आहे कॅमेरामॅन निकेत तोंडे सह मी स्वप्नी टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं